पुणेकरांसाठी शनिवारवाडा जसा महत्त्वाचा आहे तसाच नाशिककरांसाठी सरकारवाडा सरकारवाड्याची वास्तू पेशवेकालीन स्थापत्यकला आणि वैभवशाली आहे. इतिहासाची साक्ष देणारी ही वास्तू आहे. पेशवांचा सगळा प्रशासकीय कारभार याच वास्तूमधून चालविला जात होता. एकूणच पेशव्यांपासून इंग्रजांपर्यंतच्या काळात तुरुंग पोलीस ठाणे अशा विविध कारणांसाठी सरकारवाड्याचा वापर वेगवेगळ्या काळात केला गेला. सध्या सहाय्यक पुरातत्व संचालकांचे कार्यालय व प्रादेशिक पुरातन वस्तू संग्रहालय सरकारवाड्यात आहे. सरकारवाड्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नितांत गरज होती. या भव्य दिव्य वास्तूच्या कानाकोपऱ्यावर तिसरा डोळा नजर ठेवून आहे. त्यामुळे पेशवेकालीन सरकारवाडा ही नाशिकमधील पुरातन वास्तू तर आहेच आणि या वास्तूला राज्य पुरातत्व विभागानं संरक्षित वास्तूचा दर्जा बहाल केला आहे आणि त्याचे रूपडे पालटण्यास सुरुवात देखील झाली आहे. पुरातत्व विभागाचे जुने वस्तू संग्रहालय देखील या वास्तू स्थलांतरित करण्यात आल्यानं भकास वाटणाऱ्या सरकारवाड्याच्या वैभवात अधिकच भर पडली आहे. दुर्मिळ वस्तू शस्त्रांचा ठेवा इतिहास प्रेमींसाठी खुला करण्यात आला असला तरी सुरक्षेचा मुद्दाही तितकाच महत्त्वाचा आणि गंभीर आहे. त्यामुळे शासनाच्या पुरातत्व खात्याकडून सरकारवाड्याची संपूर्ण वास्तू 79 सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणण्यात आली आहे. त्यामुळे सरकारवाड्याला आता एक प्रकारे सुरक्षा कवच लाभले आहे. या हा जो वाडा आहे हा सरकारवाडा म्हणून आपल्या नाशिककरांसाठी सर्वांचा परिचयाचा वाडा आहे. ह्या वाड्यामध्ये पूर्वी 1985 पासून संग्रहालयाची निर्मिती पुरातन विभागाने केलेली आहे. पण काही दिवस हा वाडा जरा मोडकळीस आल्या असल्याने काही दिवस हे संग्रहालय दादासाहेब फाडके स्मारकमध्ये होतं. नंतर पब्लिकचा ओघ कमी झाल्यामुळे शासनाने असं ठरवलं की हा पुरातन विभागाचा वाडा असल्या कारणाने ते संग्रहालय ह्या वाड्यात स्थलांतरित करण्यामागचा एकच उद्देश होता की हे मध्यवर्ती ठिकाण आहे आणि या ठिकाणी जास्त करून पर्यटक या संग्रहालयाचा लाभ घेतील आणि वाड्याचं जे काही सौंदर्यीकरण आहे ते पण लोकांना बघ आणि ह्या संग्रहालयाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शासनाकडून या संग्रहालयाला 70 CCTV कॅमेरेसुद्धा बसवण्यात आलेले आहेत की जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये असं हे शासनाचं त्याच्यामागचं एक धोरण आहे. तरी आपण या संग्रहालयाला आवर्जून भेट द्यावी आणि आपल्या परिवाराला हे संग्रहालय दाखवावं की जेणेकरून आपल्या मुलांना भावी पिढीला की संग्रहालय प्राचीन काळात कोणत्या वस्तू कशा वापरल्या जायच्या याचं ज्ञान होईल हीच विनंती करतो. सुरेश पिंगळे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.